त्याला याच घरातला घासावा होता ना, तर या आधीच त्यानं मला नेलं असत आणि तुझ्या लेकराला सोडलं असत. ग कुठल्या देवाबद्दल बोलताय तुम्ही? या या देवाबद्दल दगड आहे तो दगड, ज्याला आई बापाचं काहीच कळत नाही ना तो देव नसतो. तेरा दिवसाचं सुट काय नार तुला? तुझं आपलं बरं आहे, 13 दिवसाचं सोतच संपलं की मग तुझी पूजा, तुला पानं फुलं नैवेद्य सगळं काही मिळत. अरे पण आमच्या वाड्याला आयुष्यभराच सुतक लावलंय तू, तुला कळतय का? माझी तरणी ताटी सून विधवा झाली यार, ते ना काय एवढं पोर बिन बापाचं झालं का? अरे एखाद माणूस सहन करत म्हणून किती परीक्षा घेशील त्याची? सगळ्या जगाचा बाप आहेस ना तू, असं बघतो कर बाप. आणि तू जर का असं आमच्यावर अन्याय करायला लागलास तर कुठल्या दरबारात न्याय मागायचा? आम्ही सांग ना. आता तू ऐक, बस झाली तुझी पूजा, तुझं गुणगान. आता या पुढं मी तुझी पूजा करणार नाही, तुझी प्रार्थना करणार नाही. मला माझं माल दे, मला माझा रोल पाहिजे परत. अरे दे की रे मला माझा रोल. ऐकू येत आहे का तुला? मला माझा रोल पाहिजे. अरे दे की रे. बच्चू गेली गेली बच्चू गेली. अजून पक्केपणा नाही आहे तिच्यात अजून आलेला. काय ते म्हणे आर्यन, आर्यनचा नवरा आहे रोहन. अरे त्याच्या आधी तो विलास पाटीलचा मुलगा आहे, मग आर्यचं नाव संपला. रोहन रोहन पाटील संपला, विलास पाटीलचा मुलगा मेला. मेला तर मेला बरं झालं. मेला मामा पण पण आहे. अरे अरे शेवण असं काय करत तू? इकडे तुला थोडी घ्यायची आहे. रोहनला तूच मारलस ना? रोहनला तूच मारलस ना? मी नाही मारले. खोटा बोलतोस तू. हे जे आता वागलंस ना त्यामुळे साजिरीच्या सगळ्या घरातल्या लोकांना मोठ्या दुःखात लोटलंस तू. अरे किती नीच माणूस आहेस रे तू, कंसालाही लाज वाटेल एवढं घाणेरडं कृत्य केलंस तू. एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे वागलंस ना मी आयुष्यात तुला कधीच माफ करणार नाही. एक ना एक दिवस तुला तुझ्या बापाची शिक्षा नक्की मिळेल आणि ती शिक्षा मी तुला देईन. कळलं? अरे शौनक
ए जा जा विलास पाटील नाम हरम करतोय मी तुझा वागड करतोय रे माझा जा आता माझी पुढची खेळी बघ तू काय करतो मी सांगतो सासऱ्याला मी असंच आहे आज गॅरेज वर नाही गेलं तर नाही चालणार आहे का नाही जायचं गॅरेजला मला भीती वाटते अगं अरे असं भीती वाटून कसं चालेल अर्ध्याहून जास्त जग बेडवर मरत म्हणून आपण बेडवर झोपणं सोडून द्यायचं का काही काय हाते इकडे हाते इकडे काय हे मंदिरातून आणलंय देवाचा पायाशी ठेवून गुरुजींनी दिले त्यामुळे हे हातातून काढायचं नाहीस मी बायका पण ना किती भोळ्या मी तर त्याचं नाव पण ठरवलंय काय मला सांग ना आरोह अरे यात तर आपल्या दोघांची नाव आहेत मग थोड दूध घेतलं असत बर वाटेल मला आर्या हे बघ जे झालं ते खूप भयंकर आहे आई बाबांनी त्यांचा मुलगा गमावला आणि आम्ही आमचा भाऊ विश्वासच बसत नाही या बातमीवर पण हे घडलंय आणि आपण काहीच नाही करू शकत देव माझ्या बाबतीत असं का वागला ग सगळ्या संकटांना तोंड दिलं मी माझ पहिलं बाळ गेलं डॉक्टरांनी सांगितलं दुसऱ्या प्रेग्नन्सीचा धोका नका घेऊ तर देवानी या बाळाची आशा दाखवली जीवाला भीती आहे माहिती असूनही आम्ही ते स्वीकारलं का तर रोहनच स्वप्न पूर्ण करायचंय म्हणून बाळाबद्दल खूप स्वप्न बघितली होती का आम्ही दोघांनी त्याच बाळाच तोंड नाही ना पाहता रोहन आता कशासाठी जगायचं आणि कोणासाठी जगू ग मी Thank you.
आपल्या रोहनला बाळाची हौस होती ना, मग त्याच्यासाठी हे बाळ नीट मोठं व्हायला नकोय का? बघ एकदा त्याच्याकडे, त्याच्याकडे बघ आणि पिऊन टाके दूध. रोहनच्या मरणामागे नक्की काय आहे ते शोधून काढायलाच हवं. साजरीताई, 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 बघ माझ्याकडे साजरीताई. मी इथेच आहे. हो, मी अजून मेलो नाहीये. जिवंत आहे मी साजरीताई, मी जिवंत आहे. मला घरी घेऊन चल, मला आपल्या घरी घेऊन चल साजरीताई, साजरीताई, मला आपल्या घरी घेऊन चल, घरी घेऊन चल आपल्या साजरीताई, मला आपल्या घरी घेऊन चल साजरीताई, मला आपल्या घरी घेऊन चल साजरीताई. काय ग, काय झालं तू एवढ्या रात्री जागी कशी काय? तुला स्वप्न पडलं कसलं? काय तुला स्वप्नात दिसलं? रोहन बोलत होता. रोहन असं म्हणत होता की तो गेलेला नाही, तो जिवंत आहे. माऊ, कधी कधी मलाही असं वाटत की खरंच रोहन जिवंत आहे. हो, अगदी आतून मनापासून असं वाटत की तो गेलेला नाहीये, तो जिवंत आहे. माऊ, अगं असं काय म्हणतेस? हे बघ, माझी साथ तुला कायम आहे. पण का कोण जाणे मला असं वाटतं की या सगळ्यात राजन मामाचा हात. हा साधा सुद्धा अपघात नाही आहे. घेऊया आपण सिद्धांची मदत. शांत, असं गरम गरम थालपिठावर ना घरचं पांढरं लोणीच पाहिजे. बघा, तुमचं ते बाजारचं लोणी काही उपयोगाचं नाही, नुसतं खारट असतंय ते. जाऊ दे आता बाईतीयच. तुम्हाला सांगते मी उभं राहून करून घेतली थालपीठ, नाही तर ही लोणी पाव द्यायलाच निघाली होती. जाऊ दे ना सुमनताई. असं कसं? अगं जागीरदार काल दिवसभर त्यांच्या घरात उभी होती. अगं मर्तिकाच्या घरात नाही म्हणलं ना तरी भल्या भल्यांची गाळण उडते. असं दुसऱ्या दिवशी भरपेट खाल्लं ना की मग कस. ये लोणी पाव माझ्या नाही घशा खाली उतरत. कल्याणी, तू वैशाली ताईंना कळवलंस का?
नाही हो, तिला फोन केला होता पण तिचा फोन लागतच नाहीये. फार भयंकर झालं हे सगळं. तरणा ताठा जावई गेला, ऐन पंचवीशीत मुलगी विधवा झाली. बापरे, वैशाली ताईना केवढा धक्का बसेल, केवढी तगमग होईल, केवढी तडफड होईल. हो ना, मी तिला फोन करते पण मनात सारखी भीती येते हो. तिने फोन उचलला तर मी तिला हे काय सांगू, हे सगळं कसं सांगू अहो. फार भयंकर झालंय हे सगळं. एखाद्याचा मुलगा तरुणपणात जावाय यासारखं दुःख नाही. खरे, आता तुमचं शौनक गेलाय तर तुम्हाला कसं वाटत? अहो काय बोलताय तुम्ही, अक्कल का तुम्हाला? काय अभद्र बोललीस ग? अग बाई, तुम्हाला माझं तोंड दिसत बोललेलं पण त्याच्या मागचा विचार नाही दिसत. अहो कसला विचार, शौनकच्या मरणाचा विचार करताय तुम्ही? मला कप कराल तुम्ही, पण राजनचा काय भरोसा? कल्याणी, तिसऱ्या दिवसाचे विधी झाले की प्रॉपर्टीच्या केस बद्दल शौनकशी बोलायला हवा. हो, त्यातून मोकळं झाल्याशिवाय चैन पडणार नाही आपल्याला. कल्याणी, थालीपीठ वाढू का तुला? अगं खा ग बाई तू, आम्हाला जरा बोलू दे. राजन बेलवर सुटलाय, त्याला पुन्हा आत टाकायला हवं, तरच आपण सगळे सेफ राहू. कल्याणी, मुळात त्याला माफ करूनच तू चूक केलीस. थोडा वेळ वाट बघ. अरे शिंदे साहेब. सिद्धांत सर येतीलच, बसा तुम्ही. हो थँक्यू. तुम्हाला काही चहा वगैरे काही सांगू? नाही खरंच नको, सिद्धांत येईल ना लगेच. हो सर आलो. काय मला शिंदेंनी फोन करून सांगितलं, काय झालं इतक्या सकाळी? काय रोहन जिवंत आहे? ऍक्च्युली सिद्धांतीला बऱ्याचदा तसे भास होता आणि तिच्या मनाचं समाधान व्हावं म्हणून हे सगळं मी तुला सांगायला आलो. सिद्धांत, मलाही असंच वाटतंय, या सगळ्या मागे राजन मामाचा हात असू शकतो. हे बघ, रोहन जिवंत आहे हे तर मला वाटत नाही, पण यामागे राजनचा नक्कीच असू शकतो आणि मी त्या दृष्टीने तपास सुरू करेनच. साजिरी, अगं रोहन जिवंत असल्याचा तुझा संशय खरा ठरला असता तर मला आनंदच झाला असता अगं, पण त्याची डेड बॉडी सापडली आपल्याला. सिद्धांत, ती एवढं म्हणते तर मला फक्त एवढंच विचारायचं होतं की आपण डीएनए टेस्ट वगैरे करू शकतो का? नाही रे शौनक, अंतक्रिया झालीये, बॉडीचं क्रिमेशन झालंय, अस्थि राख सगळं विसर्जित केलं आपण, नाहीये शक्य. माऊ, हाजरी, दोन घरी अशी रागवून का निघून गेली? ऍक्च्युली सिद्धांत, साजिरीचा विश्वास सहसा खोटा ठरत नाही. हो, पण तिचा विश्वास सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे काही पुरावे नाही आहेत. बट आय प्रॉमिस शौनक, यामागे काय सत्य आहे ते मी शोधून काढीनच. थँक्स. बरं, मी निघू आता. शौनक, साजिरीची काळजी. चिन्हे, घटनास्थळी जाऊया, बघूया काही मिळत आहे का. येस सर. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.